त्यांच्यावरून त्या निघत होत्या. नेमकं त्याच वेळेला ड्रायव्हरला काहीतरी अर्जंट काम आलं तर तो निघून गेला. आरोही आणि मिताली कॅब करून तिच्या रूमवर आल्या. मितालीने चेतनला मेसेज करून तिच्या रूमला बोलावून घेतलं. मिताली तिचं सामान पॅक करत होती. तोच चेतन आत येत त्यांना हॅलो म्हणतो. चेतनला बघून आरोही मितालीकडे पाहते. मिताली तिला म्हणते, अगं मीच बोलावून घेतलं होतं त्याला, आपल्याला सोडेल दादा. मिताली तिचं काम करत होती. चेतनला फोन आला होता, तो बोलत होता. आरोही मोबाईल पाहत असते. तोच तिला अनिकेतचा मेसेज येतो. हॅलो बायको, त्याचा मेसेज बघून आरोहीला आनंद होतो. ती पण त्याला हॅलो करते. तू ठीक आहेस ना बायको? हो मी ठीक आहे. माझी आठवण येते का बायको? हो खूप येते. आरोही, तू फक्त मी विचारलेल्या मेसेजला रिप्लाय करणार आहेस का? रोमॅन्टिक बोल ना माझ्याशी काहीतरी. आरोही बाहेर येऊन वाकावर बसते. काही वेळाने चेतन पण तिच्या शेजारी जाऊन बसतो. इकडे आरोही आणि अनिकेतची चॅटिंग सुरू असते. आरोही मेसेज करण्यात गुंग असते. चेतन वाकून तिचे मेसेज रीड करतो. आरोहीला समजते तसं आरोही बाजूला करते. चेतन तिच्याकडे पाहत हसत असतो. आरोहीला खूप ऑकवर्ड वाटत असतं. मिताली पण तिचं सामान घेऊन येते आणि ते तिघे निघतात. मिताली चेतनला विचारते, दादा तुला कोणी भेटले की नाही की एकटाच आहेस अजून? अगं मिताली, कॉलेजमध्ये असताना मुलींना पटवलं पण सोबत एकही नाही. ज्यांना पटवलं त्यांची सगळ्यांची लग्न होऊन त्यांना मुलं पण झालीत. त्याचं बोलणं ऐकून मिताली आणि आरोही हसतात. मिताली आरोहीकडे पाहत चेतनला म्हणते, दादा अनिकेत जीजूंबद्दल पण काहीतरी सांग ना, म्हणजे ते कॉलेजमध्ये असताना कसे होते. चेतन आरशातून आरोहीकडे पाहत म्हणतो, तुला आवडेल का ऐकायला तुझ्या नवऱ्याच्या कॉलेजच्या गोष्टी? आरोही म्हणते, हो मला आवडेल. अनिकेत तर दिसायला हँडसम आहेस. त्याच्या मागेपुढे फक्त मुलीच असायच्या, पण त्याला काहीच घेणं देणं नव्हतं. तो आणि त्याचा स्टडी, एवढंच त्याला माहिती होतं. हा, आता त्याला कोणी आवडत असेल तर ते त्यालाच माहिती. त्याने कधी बोलून नाही दाखवलं. अशाच गप्पा मारत ते घरी पोहोचतात. चेतन त्यांना सोडून निघून जातो. अनिकेत त्याचं काम कंप्लीट करून एका रूममध्ये जातो. त्याच रूममध्ये आरोही गेली होती आणि अनिकेत तिला खूप ओरडला होता. त्याच रूममध्ये तो जातो. रूममध्ये येतो आणि विचार करत म्हणतो, आरोहीने हे डॉक्युमेंट्स त्या दिवशी पाहिले असते आणि ती कुठे बोलली असती तर त्या लोकांची शिकार झाली असती. त्याने ते डॉक्युमेंट्स घेतले आणि त्याच्या केबिनमध्ये गेला आणि बॅग घेऊन जाऊ लागला. रोहिणी त्याला आवाज देते, अनिकेत थांब. तिच्या आवाजाने तो थांबतो. ती जवळ येत त्याला विचारते, तू एवढ्या गडबडमध्ये कुठे बाहेर जात आहेस का? अनिकेत तिच्याकडे रागाने पाहत म्हणतो, मी कुठेही जाऊ तू का विचारते? आणि तो निघून जातो. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत रोहिणी मनात म्हणते, त्या आरोहीने तुला माझ्यापासून लांब केलं ना, मी तुम्हा दोघांना सोडणार नाही. अनिकेत फार्म हाऊसला जातो. तिथे चेतन पण येतो. अनिकेत चेतनला बॅग देत म्हणतो, मी माझे काम केले, आता तू पण तुझे काम चोखपणे कर. चेतन म्हणतो, मी काम लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करतो. अनिकेत, तुझं आणि आरोहीचं पुढे काय? म्हणजे तू तिला डिवोर्स देणार होतास ना? अनिकेत म्हणतो, मी आरोहीला डिवोर्स नाही देणार. चेतन, तू कामावर जास्त फोकस कर. ओके चल मी निघतो. आज अनिकेतला खूप रिलॅक्स वाटत असतं. तो घरी लवकर येतो आणि आरोहीला सांगतो, चल तयार हो, आपल्याला आज बाहेर जायचं आहे. आणि मितालीला पण सांग, ती पण आपल्यासोबत येणार आहे. त्याचं बोलणं ऐकून आरोहीला खूप आनंद होतो. काही वेळाने बाहेर जातात, मस्त डिनर एन्जॉय करतात. अनिकेत आरोही आणि मितालीला आईस्क्रीम घेऊन देतो. त्या कारमध्ये आईस्क्रीम खात गप्पा मारत असतात. घरी पोहोचतात. मिताली आरोहीजवळ जाऊन म्हणते, आरोही तू जा तुझ्या रूममध्ये, मी झोपेल एकटी. अशीही मी माझ्या रूममध्ये एकटीच असते, माझी काळजी तू करू नकोस. आरोहीला पण खूप आनंद होतो. ती पडतच त्यांच्या रूममध्ये जाते. अनिकेत लॅपटॉपवर काहीतरी करत असतो. ती फ्रेश होऊन बेडवर पडते. अनिकेतकडे बघते तर तो अजून पण लॅपटॉपवर काहीतरी करत असतो. ती झोपायला लागते. अनिकेत पटकन तिच्याजवळ जाऊन झोपतो आणि तिच्या कपाळावर केस करत म्हणतो. आरोही पण त्याला मिठी मारते. आरोही त्याला म्हणते, अहो तुम्हाला एक विचारू? अनिकेत त्याची मिठी घट्ट करत म्हणतो, विचार ना. तुम्ही कॉलेजमध्ये असताना तुमच्या मागे बऱ्याच मुली असायच्या का? हो असायच्या. तुम्हाला कोण आवडायचं, म्हणजे तुम्ही कुणाला प्रपोज केलेलं का? अनिकेत तिच्या डोळ्यात बघून म्हणतो, कॉलेजमध्ये असताना मला एक मुलगी आवडायची, पण कॉलेज झाल्यानंतर ती दुसरीकडे शिकायला गेली. मग मी पण तिला विसरून पुढे गेलो. तुम्ही खरं बोलताय ना? हो घराणी, मी खरं बोलतोय. पण तुला आज हे प्रश्न का पडत आहे? ते आज चेतनने सांगितलं ना तुमच्याबद्दल, म्हणून विचारले. अनिकेत तिच्या गालावर गाल घासत हसतो.
आता माझी एवढी सुंदर बायको जवळ असताना मी कुणाचाच विचार नाही करत आणि तिचा हात त्याच्या हार्टवर ठेवत म्हणतो, इथे फक्त माझ्या आरोहीची जागा आहे, बाकी कोणाचीच नाही. तशी आरोही लाजून लाल होते आणि त्याला मिठी मारते. तो तिला मिठीतून बाजूला करत तिच्या ओटांवर ओट टेकवतो आणि तिला किस करू लागतो. तसेच दोघेही झोपून जातात. सकाळी अनिकेत लवकर उठून हॉस्पिटलला निघून जातो. आरोही आणि मितालीची मस्ती चालूच असते. मितालीला तिच्या घरून फोन येतो म्हणून ती तातडीने निघून जाते. चेतन पण त्याचं काम चोखपणे करत असतो. अनिकेत पण त्याला कॉल करून विचारत असतो. चेतन म्हणतो, माझा असा शक आहे ती हॉस्पिटलमध्ये कुणीतरी व्यक्ती आहे या सगळ्या गोष्टींमागे, पण ती कोण आहे त्यावर शोध सुरू आहे. तुझ्या माहितीप्रमाणे तुला कोणावर शक आहे का? हो, एका व्यक्तीवर आहे, पण मी जर ज्यांचे नाव तुला सांगितले तर तुला खूप मोठा शॉक लागेल. प्लीज मला त्या व्यक्तीचे नाव सांग. अनिकेत कचरत बोलतो, माझे सासरे डॉक्टर अशोक पाटील. अनिकेत तू काय बोलतो आहे, तुझं तुला तरी भान आहे का? चेतन, मी पूर्ण भानावर आहे. मला मध्ये काही फोन यायचे, त्या कॉलवर जी व्यक्ती धमकी द्यायची ती दुसरी कोणी नसून आरोहीचे पप्पा होते, आणि या गोष्टींचं पूर्ण शहानिशा केली आहे मी, म्हणून तुला एवढ्या विश्वासाने सांगत आहे. आणि अजून एक, ते म्हणजे माझे काका केशव महाजन, ते पण आहेत यामध्ये. अरे, पण ही गोष्ट आरोहीला जेव्हा समजेल तेव्हा ती कुणावर विश्वास ठेवेल, तुझ्यावर की तिच्या पप्पांवर? आरोहीचं मला नाही माहिती, पण तिच्या पप्पांनी जे काही पाप केलं आहे ते तिला पण कळायला पाहिजे ना. हो, पण तिच्या पप्पांना इकडे बोलवावं लागेल. चेतन, तू काळजी करू नकोस, मी बघतो त्यांना इकडे कसं बोलवायचं ते. चल, मी हॉस्पिटलमध्ये जातो. आणि तो निघून जातो. अनिकेत त्याच्या रूममध्ये जाऊन फ्रेश होतो आणि सोफ्यावर जाऊन विचार करत असतो. तोच दरवाजा नॉक होतो. तो ओपन करून बघतो तर आरोही असते. तिला बघून त्याच्या चेहऱ्यावर गोड स्माईल येते. तो म्हणतो, आरोही, अनिकेत महाजन, तुम्ही आज इकडे? आणि तिचा हात पकडून तिला आत ओढतो आणि मिठीत घेतो. आरोही त्याच्याकडे पाहत म्हणते, माझ्या नवऱ्याचा टिफिन घेऊन आली आहे. तो तिच्या कपड्यावर किस करत तिला थँक्यू म्हणतो आणि तिला किस करायला लागतो. तोच आरोही त्याच्या ओठांवर तिचा हात ठेवते. अहो, तुम्ही काय करताय, कुणी पाहिल ना? दरवाजा पण ओपन आहे. अनिकेत दरवाजा बंद करतो आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवतो. दरवाजा ओपन होता तेव्हा रोहिणीने त्या दोघांना एकमेकांच्या मिठीत पाहिले होते. तिला खूप राग येतो आणि मनात विचार करते, अनिकेत, या आरोहीमुळे तू मला तुझ्यापासून वेगळं केलंस ना, मी पण तिला तुझ्यापासून वेगळं करते की नाही बघस तू आता. आणि ती तिथून निघून जाते. 3 महिन्यानंतर अनिकेत आरोहीच्या पप्पांना भेटायला जेलमध्ये जातो आणि त्यांना विनवण्या करत विचारत असतो, माझी आरोही कुठे आहे, मला सांगा ना प्लीज. आरोहीचे पप्पा त्याच्याकडे बघून हसतात आणि म्हणतात, ती जिथे आहे तिथे एकदम सुखात आहे आणि तिला तुझी अजिबात गरज नाही आहे. तू तिला विसरून जा, कारण तिने दुसरं लग्न केलं आहे आणि ती तिच्या आयुष्यात खूप खुश आहे. त्याचं बोलणं ऐकून अनिकेत त्यांच्यावर ओरडत म्हणतो, मी पण अनिकेत महाजन आहे, तिला शोधून काढेल. अनिकेतचा ओरडण्याचा आवाज ऐकून चेतन पळत येतो आणि त्याला शांत करत बाहेर घेऊन येतो. अनिकेत शांत हो, किती त्रास करून घेणार आहेस? चेतन बघणारे, मी आरोहीवर किती मनापासून प्रेम केलं होतं रे, आणि तिने काय केलं माझ्यासोबत? मला सोडून निघून गेली, ते पण तिच्या पप्पांसाठी. सोडून जाताना माझा पण विचार केला नाही. माझी आई माझ्यापेक्षा तिला जास्त जीव लावायची. आज माझी आईची जी काही हालत आहे ती फक्त त्या आरोहीमुळे. आणि ती कुठे आहे ते तुला पण माहिती नाही. तू तुला विसरून गेलेलं बरं होईल अनिकेत. अनिकेत काहीच न बोलता तिथून रागात निघून जातो. 4 वर्षानंतर 4 वर्षात अनिकेतच्या आयुष्यात खूप बदल झाले होते. त्याच्या मेहनतीने त्याने खूप यश कमावलं होतं. सगळीकडे त्याचं नाव झालं होतं. अनिकेत लंच करत असताना त्याला अचानक आरोहीची आठवण येते. त्याने खूप मनापासून तिच्यावर प्रेम केलं होतं. हे 4 वर्ष त्याने तिच्या आठवणीत कसे काढले होते ते फक्त त्यालाच माहिती होतं. तो शांत बसलेला असतो. मोरे अनिकेतला कॉल करतात. अनिकेत कॉल उचलत म्हणतो, बोला मोरे. सर, त्या रोहिणी मॅडम आज पण आल्या आहेत. मोरे, त्यांना सांगा सर बिझी आहेत, कुणालाच भेटू शकत नाही. ओके सर, सांगतो. मोरे रोहिणीला सांगतो. रोहिणी पाय आपटत निघून जाते. चेतनचं प्रमोशन होऊन त्याने साईड बाय एक बिझनेस चालू केला असतो. तो त्याच्या केबिनमध्ये बसून काम करत असतो. तोच दरवाजावर टकटक आवाज येतो. एक मुलगी आत येत त्याला सांगते, सर तुम्हाला भेटायला कोणीतरी डॉक्टर रोहिणी म्हणून आले आहे. ओके, पाठवा त्यांना. चेतन मनात विचार करत म्हणतो, आज हिला माझ्याशी काय काम पडले?
तोच टकटक आवाज आला. चेतनने कमिंग म्हटले. तशी ती आत आली. तिला बघून तो म्हणतो, काय मॅडम आज इकडे कुठे? रोहिणी डायरेक्ट मुद्द्याचं बोलत म्हणते, माझी अनिकेतसोबत भेट घडवून दे. रोहिणी, ते शक्य नाही. का शक्य नाही? तू भेट घडवून दे, नाहीतर मी तुझ्याबद्दल पण सांगेन अनिकेतला की अनिकेत तुझ्यावर जी आज परिस्थिती आली आहे त्याला चेतन पण जबाबदार आहे. तिचं बोलणं ऐकून चेतन थोडं शांत झाला. तिला म्हणाला, तू मला ब्लॅकमेल करते आहेस का? रोहिणी पण हसून हो म्हणते. जोपर्यंत तू माझी आणि अनिकेतची भेट घडवून आणत नाही तोपर्यंत मी तुला अशीच ब्लॅकमेल करत राहील. त्यासाठी आमच्या भेटीचं लवकरात लवकर बघ, नाहीतर तुझं काही खरं नाही. आणि ती निघून जाते. असंच एका दिवशी चेतन आणि अनिकेत एका ठिकाणी भेटत गप्पा मारत असतात. चेतन त्याला सांगतो, अरे बाबा, वेळ काढून त्या रोहिणीला एकदा भेट तुझ्या भेटीसाठी, ती पण मला त्रास देते आहे. अनिकेत त्याच्याकडे पाहत म्हणतो, मला सध्या तरी कुणालाच भेटायचं नाही आहे आणि त्या रोहिणीला तर अजिबात नाही. अरे पण तिने मदत केली आहे ना तुला? अनिकेत चेतनवर रागावत म्हणतो, सोड ना तो विषय. आणि तो शांत होतो. अनिकेत, काय झालं? असा का शांत झालास? मला सगळ्यात जास्त भेटण्याची उत्सुकता तर आरोहीला आहे. एकदा भेटू दे तिला, सोडणार नाही. अनिकेत, तू त्या आरोहीला कधी विसरशील? आणि तूच म्हटला होतास ना तिचा विषय काढायचा नाही, आणि स्वतःच का काढतोस मग? अनिकेत शांत होऊन पेगवर पेग मारत असतो. चेतन त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण तो ऐकत नाही. शेवटी मोरेची मदत घेऊन त्याला घरी घेऊन जातो. त्याला घरी सोडून चेतन निघून जातो. अनिकेतला सकाळी जाग येते. तो फ्रेश होऊन बसलेला असतो. त्याला आरोहीची खूप आठवण येते. त्याच्याकडे तिचा फोटो असतो. त्याला बघत म्हणतो, आरोही, तू मला का सोडून गेलीस? तू कुठे आहेस? कशी आहेस? मला तुझी खूप आठवण येते गं. तुला विसरण्याचा मी प्रयत्न करतो पण विसरू शकत नाही. मला भेट ना गं एकदा. आणि त्याच्या डोळ्यातून पाणी येते. हे खरं आहे, आपलं ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम असतं त्याला आपण विसरू शकत नाही. आपल्या कामामध्ये आपण कितीही बिझी असू देत, त्या व्यक्तीची आठवण येते म्हणजे येते. आणि आज अनिकेतची पण तीच अवस्था आहे. आरोही त्याला का सोडून गेली असेल? अनिकेत आणि आरोहीची भेट होईल का? बघूया पुढील भागात. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.